येणाऱ्या 15-16 तारखेपासून वातावरणात आणखीन बदल घडणार आहे. आणि सांगायचं म्हणलं तर आजचा जो रिपोर्ट काढला याच्यामध्ये 5-6 जिल्हे आपण डिक्लेअर पण केले की तिथे कन्फर्म पाऊस येईल. जसं की येणारच अस्पृश्य धोका वापरतो, त्याच्यामध्ये जालना आला, परभणी आला, बीड आला, धाराशिव आलाय, नाशिक निफाड देखील आलंय. आणि सांगायचं म्हटलं तर वातावरण सगळीकडे सक्रिय होणार आहे येणाऱ्या 13-15 तारखेपासून. 13 ते 15 तारखेपासून. आणि पाऊस हा एकदमच आपल्याच गावाला लगेच पहिल्याच 15-16 तारखेला येण्याचा सुद्धा गरज धरू नये, कारण की जवळपास 15-16 पासून स्टार्ट होणारा पाऊस हा 23 तारखेपर्यंत देखील राहू शकतो, 23 तारखेपर्यंत सुद्धा येऊ शकतो सोडलेल्या गावांना देखील. हा आणि हा पाऊस सारखा चालू राहील का, असा येईल उघडेल? नाही, हा जो पाऊस आहे ना, हा पाऊस कसं गणेश उत्सवामध्ये कंटिन्यू दाखवलाय, इतकी कंटिन्युटी याच्यामध्ये नाहीये, पण कंटिन्युटी पण आहे. म्हणजे वातावरण सक्रिय राहणं, शितुळे पडणं, सटकारे पडणं किंवा काय कमी अधिक प्रमाणात जास्त पाऊस पडणं, या गोष्टी घडत राहणार याच्यामध्ये. हा म्हणजे जे साहेब, म्हणजे एकाच गावाला रोजच पाऊस भिडून जाईल असं नाहीये. हा म्हणजे लागून राहणार नाही. नाही, बरं. जो पाऊस जास्त थेंबाचा असतो, जास्त मोठा असतो, तो एकाच गावामध्ये कृपा दिवशी जास्त वेळ करत नाही, एक दोन दिवस करेल, नंतर तो हवा कमी होईल. बुलढाणा जिल्ह्यात कधी सुरुवात होईल, काय असा काय अंदाज? आता बुलढाणा जिल्हा आणि अकोला अमरावती हे जिल्हे 2-4 यांना थोडा वेळच लागेल, 17-18 पुढे जाईल सहसा. हा आणि बुलढाणा जिल्ह्यात कमी पाऊस राहील का जास्त, कसं प्रमाणे? डिपेंड असणार आता एमपीच्या बाष्पावरती, कारण की आता कमी म्हणणं सुद्धा चुकीचं, कारण की कधी जास्त बी पडू शकतो, पण काही तालुक्यांना काही गावांना कमीची शक्यता दाखवते. हा बरोबर. कदाचित 13 पासून काही ठिकाणी धारा देखील उतरण्याचे चान्सेस आहेत, पण एक 14-15 पासून वातावरण बनेल आणि 16-17 पासून पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवेल हे पण दिसणार आहे. हा बरोबर सर. नाही, तुमचा अंदाज दिलेला आहे त्या अंदाजाप्रमाणे होत आहे सर्व प्रक्रिया स्टेप बाय स्टेप. हो चालेल सर, धन्यवाद आपण हवामान अंदाज दिल्याबद्दल. आपल्या थँक्यू सर. हो सर, ठेवतो, धन्यवाद.